स्नेहालयाशी यांची एक घट्ट भीन आज पिंडली जात आहे. ते आमचे मार्गदर्शक आदरणीय वाचनपीठ संस्थेचे प्रमुख नितीन मोदे सर, सन्माननीय व्यासपीठ आदरणीय अय्यर मॅडम, अभंग प्रतिष्ठान चे सर्वांचे सदस्य सचिनजी साळुंके, निलेजी मिरजकर, प्रशांतजी काळुके, तात्यासाहेब व्यासपीठ, सागरबापू मोदे, सुरेश गाडे, प्रशांत काळुके, मंदर हागवडे, सौरभजी कंद आमच्या शिक्षकात, यांच्या माध्यमातून हे सर्व जमा झालेलं आहे. आणि मला आनंद वाटतो या गोष्टीचा. आदरणीय अवती गुरुजींनी संकल्पना पुढे आणली. सीम माटे जे लेखक होते त्यांनी अतिशय छान वाक्य सांगितलं. माणसाचं आयुष्य किती हो, जन्म ते मृत्यू हा आकडा म्हणजे त्याचं आयुष्य कधीच नसतं. माणूस गेल्यानंतर त्याच्या कामातून किती दिवस आठवण राहतात हे त्याचं आयुष्य असतं. आदरणीय अवती गुरुजींचं आयुष्य किती मोठं झालं आणि मला वाटतं माझ्या बहिणींनी आयुष्य केलं आणि आम्हाला सुद्धा या बहिणींसाठी, माझ्या या माऊलींसाठी जीवतून येण्याची पुन्हा पुन्हा संधी आम्हाला मिळते आणि मिळणार आहे प्रत्येक दिवाळीला. यासारखी आमच्या आयुष्यातली दिवाळी नाही. भावना व्यक्त केली, जे का रंजले गांजले येते असे म्हणेच वापरले. तो जी साधू ओळखावा, देव तेथे जाणावं. देव कुठे आहे? देव माणसात आहे. भगवंत भूतदेव आहे, विश्वभर विश्वात आहे, जगदीत जगतात आहे. तो माणूस हाच देव आहे ना, त्याची सेवा घडली पाहिजे. हे त्यांनी प्रत्यक्ष जाण्यातून दाखवलं ते म्हणजे कुरकलजी सर आणि यांची सगळी टीम आहे. आणि या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की एका ठिकाणी चतुर्थ स्वामींनी छान एकदा त्यांना विचारलं, त्यांच्या शिष्यांनी, तुम्ही एवढे सुंदर कसे दिसता, तुमची कांती एवढी सुळसुळीत कशी. त्यावेळेस त्यांनी छान एक दृष्टांत दिला. ते म्हणाले, एखादं कंदील दिसतं दिव्याचं आणि ती काच कशी लगलगीत दिसते, पण तो काचेचा प्रकाश कधीच नसतो, त्या आपल्या ज्योतीचा प्रकाश असतो. त्या ज्योतीने का उचलून जाते अंतरंगाच्या ज्योतीनं. आणि या ठिकाणचं जे सौंदर्य आहे ना, ते स्नेहालयच्या प्रत्येक माणसाच्या अंतरंगाच्या ज्योतीनं प्रज्वलित झालेलं सौंदर्य आहे. आणि अशा या सौंदर्य भूमीमध्ये आम्हाला या ठिकाणी हा दिवाळीचा उत्सव करण्याचा योग मिळतोय. यासारखा अभंग प्रतिष्ठानला मोठा आनंद राहील हे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. कारण इथले हात हे आदरणीय मॅडम यांनी सुद्धा खूप सुंदर वळी सांगितल्या की निर्मितीचे हात त्यांना. आणि असेही हात आहेत की बोलणं माणसाला खूप सोपं आहे मला सांगावं असं वाटतं, पण इथं प्रत्यक्ष जगणारी माणसं आहेत आणि त्यामुळे ही जगणारी माणसं अनुभवायला मिळाली की जगण्याचं प्रत्येक माणसाचं सोनं होऊन जातं. क्रिएटिव्ह मोदी सरांच्या घरामध्ये जात असताना एक आनंदाची पाठी, चंदनाचे हात पायही चंदन, पंसाही नको याचं दीपा नाही पाटील कोटी अंधकार, सर्वांनी साखर अवघी गोड, तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अगुण मिळेचे ना. चंदनाचं झाड कुठल्याही अंगाने आपण जवळ घेतलं, कुठलाही कण घेतला तरी सुगंधच देतो. साखरेचा कुठलाही कण घेतला तर ते जिभेला गोडीच देतं. परिसराचा कुठलाही अंग जर लोकांना पोचवलं तर त्याचं सोडच होतं. तसा सज्जन माणसाचा सहवास असतो, त्याच्या सहवासात कोणत्याही अंगाने जावा, कोणत्याही त्या ठिकाणी ध्येयानं जावा, पण तुमच्या जीवनाचं सोडच होतं. हे मला वाटतं अशी जीवनाची सोड करणारी माणसं आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहेत. आदरणीय ही सगळीच माणसं, यांच्यासाठी आपण एकदा टाळ्या वाजूया. आमच्या अभंग प्रतिष्ठानचे सगळे सदस्य, आम्ही मागील वर्षीपासून आवाहन केलं, मोदी सरांनी आम्हाला फक्त मेसेज केला की आम्हाला आपल्याला स्नेहालयकडून मेसेज आलाय. आम्ही म्हटलं आम्ही पाठवू का कुठे, पुढे आम्ही फक्त माध्यम होतो. आणि गावातून इतका चांगला प्रतिसाद आला की आम्हाला प्रत्येकानं फोन केला, कुणी आपल्याला ती साडी दिली, कुणी देणगी दिली. आणि आज मागील वर्षी 300 साड्यांपर्यंत आम्ही गेलो, आज 500 साड्यांपर्यंत आम्ही गेलो. आणि आमच्या साड्या राहिल्या द्यायच्या, म्हटलं प्रत्येक वर्षीची दिवाळी आहे आणि तुम्हाला ही निश्चितपणे ही संधी सांगायला आहे. तर इथून पुढच्या काळात देखील आमच्या बहिणींसाठी आम्ही पुन्हा पुन्हा येऊ. आणि मला सांगायचं, इथपर्यंत आम्ही गेलो, आज 500 साड्यांपर्यंत आम्ही गेलो. आणि आमच्या साड्या राहिल्या द्यायच्या, म्हटलं प्रत्येक वर्षीची दिवाळी आहे आणि तुम्हाला ही निश्चितपणे ही संधी सांगायला आहे. तर इथून पुढच्या काळात देखील आमच्या बहिणींसाठी आम्ही पुन्हा पुन्हा येऊ. आणि मला सांगायचंय, इथं आम्ही देण्यासाठी आलोच नाही, आम्ही तो खूप काही घेऊन जातोय तुमच्याकडे. कारण माऊलींना सुद्धा जगण्याचा अजून संदेश मुक्ताईने दिला.
ज्यावेळी याच समाजानं त्यांना डावललं त्यावेळीच डोळ्यात पाणी आणून ताटी लावून बसले होते ज्ञानेश्वर माऊली. त्यावेळी इवलीची मुक्ताई म्हणते दादा ताटी उघड ना दादा, अरे आपल्याच माणसाने आपल्याला बोललं तर त्यांचा राग का मारावा, एका हातानं दुसऱ्या हाताला खाजवलं आणि त्याला रक्त आलं तर कुणी हात तोडतं का दादा, आपलीच जीव आपल्या भक्तीची दादानी चावली तर कुणी जीव तोडतं का दादा, तुझं केवढा असणार तिथं नाग असणारच का दादा, मग आपलीच माणसं आपल्याशी वाईट वागली तर आपण जगणं सोडायचं का, त्यांना नाकारायचं का, योगी पावन म्हणाचा सारे आपला न जगाचा आणि हे सगळं दुःख पोटात घालावं आणि जगासाठी जगावं हे आमच्या एका बहिणीने सांगितलं तेव्हा ज्ञानेश्वर माऊली हे जगाला सांगतात. म्हणून या बहिणींकडून आम्ही खूप काही शिकण्यासाठी आलो. जगण्याचा संघर्ष करीत देखील आपण किती छान स्वाभिमानानं जगता आहात, इथल्या लेकरांना तुमच्या प्रपंचाला पुन्हा एकदा उभं करतात हे पाहिल्यानंतर असं आम्हाला सहजपणे लक्षात येतं आणि बहिणाबाईंचे शब्द तुमच्या माध्यमातून उलगडतात की काय माझं सुख माझं सुख म्हणजे झुंबर टाकलं आणि माझं दुःख मी तळघरात कोंडलं, आयुष्याचं दुःख हे तळघरात कोंडून जगाला आनंद वाटणारी ही माणसं तुमच्यासारखी पाहिली, तुमच्यासारखे आनंदी डोळे तुमच्यासारखे चेहरे पाहिले की किती सुद्धा दुःखाचा हिस्पण मनामध्ये होऊ द्या पण आम्ही जगाला आनंदच देऊ आणि माझा प्रपंच पुन्हा एका नव चैतन्याने उभा करू ही सांगणारी तुमच्यासारखी माणसं ही जगण्याचं बळ देतात हे मला या ठिकाणी जाता जाता सांगावं असं वाटतं. जगण्याची नवी आशा चैतन्य आणि उमेद घेऊन या ठिकाणी येत आहेत आणि आम्हाला यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळतीये. मला फक्त प्रतिष्ठानचा एक निमित्त म्हणून बोलण्याची या ठिकाणी संधी मिळाली पण खऱ्या अर्थानं निरपेक्षपणे काम करणारी आमची सगळी टीम आहे. त्यामुळे आज या क्षणाला त्यांच्या पुढे मी नतमस्तक होतो कारण यांच्याशिवाय हे काम पोहोचणं शक्य नाही. अतिशय निरपेक्ष भावनेने आपल्या कामातून वेळ काढून या ठिकाणी आमची सगळी मंडळी येतात आणि मनापासून आनंद वाटतो या गोष्टीचा. आदरणीय सर आम्हाला ही सेवेची संधी आपण उपलब्ध करून दिली अभंग इंग्लिश मिडियम स्कूलच्या माध्यमातून. आदरणीय अय्यर मॅडम यांनी एक संकल्पना पुढे आणली, आमचे अध्यक्ष सुनीलजी कंद सर यांनी संकल्पना पुढे आणली की आपण स्नेहालयचं काम पोहोचूया आणि आमच्या 1200 पालकांपर्यंत स्नेहालयचं काम आम्ही मीटिंगच्या माध्यमातून पोहोचवलं. 2 दिवस दिवाळी मेळा ठेवला आणि दिवाळी मेळ्यात अनेक स्टॉल लावले, आमच्या मुलांनी केलेल्या पंत्या वेगवेगळे त्या ठिकाणी कंदील त्याची विक्री केली आणि त्यातून हे जे नफा आला तो तुम्हाला भेट म्हणून आम्ही या ठिकाणी घेऊन आलो. आम्हाला आनंद घेता आला म्हणून आम्ही आनंदाचं दान घेण्यासाठी इथे आलेलो आहोत, तुम्हाला काही देण्यासाठी निश्चितपणे आलेलो आहोत नाही. म्हणून आज आमची ओंजळ भरून तुम्ही आम्हाला दिलेलं आहे आणि पुन्हा पुन्हा या ओंजळीत घेण्यासाठी येऊ फक्त ही संधी आम्हाला पुन्हा पुन्हा उपलब्ध व्हावी हीच विनम्रपणे अपेक्षा व्यक्त करतो. आदरणीय कुलकर्णी सर, आदरणीय मोरे सर आणि सर्वच संयोजक यांच्यापुढे नतमस्तक होतो. आमची कुटुंबीय आहे आदरणीय गुरुजींना विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद.